आमच्या बंधूंनी सांगितलं तसं या ठिकाणी सांगेन, एक मे म्हणजे एक मे 1960 रोजी या ठिकाणी महाराष्ट्र हा संयुक्त झाला. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटचा जर आपण बारकाईने विचार केला तर 1 मे 1983 साली कृष्णा सातपुते याचा जन्म झाला कुर्डवाडी सोलापूर या ठिकाणी, आणि तदनंतर कृष्णा सातपुतेने टेनिस क्रिकेटमध्ये केलेला इतिहास हा देखील आपल्याला माहिती असेल. आता मात्र पुन्हा एकदा विवेकाच्या बॅटच्या पट्ट्यातून फाईन लेगच्या दिशेने जातो, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय, छत्रपतींची तलवार चेंडू सीमा रेषापार. काय सांगाल बंधू या षटकाराबद्दल? नक्की जिथून मागच्या दोन मॅच पूर्वीची इनिंग बंधू इथे संपली होती तिथून विवेक शिंदे आणि ज्यावेळेस थोडासा गुडलेन चेंडू थोडा सेपल होतो ऑफ एसटीच्या बाहेर येतो आणि हा जो थर्ड मॅनचा रिझन आहे तिथे मात्र जोरदार पुल फटके विवेकच्या बॅटमधून पाहिले आहेत. परंतु या तीन षटकामध्ये कितीपर्यंत बझर मारेल असा आपल्याला अंदाज येतोय सर? सध्याची स्थिती पाहिली जर विवेक मैदानामध्ये ज्या फॉर्मला आहे मला वाटते पंच या ठिकाणी वळतील, पंच हा सफेद चेंडू होत आहे. ज्या पद्धतीने विवेकची फलंदाजी मी गेल्या क्षेत्रापासून पाहतोय जर विवेक या ठिकाणी मैदानामध्ये राहिला, बंटी उभा राहिला, अमोल आहे, विनायक आहे, तर मला वाटतं तीन षटकामध्ये 50 धावांच्या सरासरीपर्यंत हा संघ जाईल असं एक वाटतं. हा नक्कीच मंगेश, इथे मात्र आता लँडिंग होते भरकावून देतो परंतु मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षण आणि इथे मोठी चुकी केली जाते. अशा फलंदाजाचा मित्रांनो तुम्ही झेल सोडणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. काय सांगाल या झेल बद्दल बंधू? नक्कीच मी नेहमी सांगत असतो क्रिकेटचा एकंदरीत जर विचार केला तर 1999 ला हर्षल गिफ्टने स्टीवाचा झेल सोडला आणि तदनंतर 40 वर्ष सातत्याने साऊथ आफ्रिका संघ मात्र वर्ल्ड कप पासून वंचित राहिलाय. हा क्रिकेटचा इतिहास आहे झेल सोडल्याच्या नंतरचा. तदनंतर मात्र चेंडू सुंदर आहे, चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये, एक धाव मात्र या ठिकाणी मिळते आणि एका धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. मित्रांनो 10 धावांचा जर एकंदरीत विचार केला तर स्वराज्यावरती 30,000 सैन्य घेऊन आलेला औरंगजेब अफजल खान याचा महाराजांनी पुतळा बाहेर काढला त्याची तारीख होती 10 नोव्हेंबर 1657 59 रोजी. आणि पुन्हा मला वाटतं चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. पहिले षटक प्रगती पथकावरती असताना धावसंख्या मात्र 11 आणि 11 या धावेचा विचार केला तर हृदयामध्ये आणि खरोखरच ही तारीख ही महाराष्ट्राच्या इतिहासामधली काळी तारीख समजली जाते. ज्या ठिकाणी वयाच्या 32व्या वर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची निगरून हत्या केली 11 मार्च 1689 रोजी. आणि महाराष्ट्राचाच नाही तर या देशाच्या इतिहासातला काळा दिवस, कारण तब्बल 40 दिवस अन्याय अत्याचार सर करून 11 मार्च 1689 रोजी वडवद्रुक तुळापूर या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांना मात्र या ठिकाणी बलिदान प्राप्त झाले. आणि पुन्हा चेंडू मात्र जातोय षटकार, अतिशय लांबच लांबवरचा हा षटकार. या षटकारांसह संघाची धावसंख्या पुढे सरकते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. तर एकंदरीत बंधू 17 या धावेचा विचार केला तर महाराष्ट्रासाठी फार मोठी ही 17 तारीख आहे. मी आता सांगितलं की ज्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 17 ऑगस्ट 1666 औरंगजेबाने तब्बल 52 दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्र्यामध्ये बंदिस्त ठेवलं होतं, नजर कैदीत ठेवलं होतं. पोलाद खानाचा फार मोठा त्या ठिकाणी बंदोबस्त होता आणि त्या पोलाद खानाच्या बंदोबस्तामधून 17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज सही आणि सुखरूप सुटले, ते 25 दिवसानंतर राजगड या ठिकाणी पोहोचले. हा यासाठी मी नक्कीच मघाशी उल्लेख केला होते की इतिहासप्रेमी एक समालोचक ज्यावेळेसपासून KSK ची धुरा दिली तेव्हापासून आम्ही हरवून बसलो होतो. परंतु असं काही करू नका, नक्कीच हे समालोचन आम्हाला वारंवार ऐकायला मिळावं. त्या दरम्यान फाईन लेगच्या रिझनमध्ये पंच सांगतात एक धाव कुरोशी संघ आणि या ठिकाणी गोगवे संघाचे प्रतिनिधी. इथे आता थोड्याच वेळामध्ये आपण लॉट्स टाकणार आहोत, विजय संघाची चिठ्ठी टाकली जाईल आणि कुरोशी संघ गोगवे 11 या दोन चिट्ट्या टाकल्या जातील. कुरोशी संघाचा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. जाईन मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं सतीश गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळते, विवेक शिंदे मात्र स्ट्राईक एंडला, सलामीची जोडी अजूनही अबाधित, धावसंख्या मात्र 18 या आकड्यावरती. आणि 18 हा आकडा खऱ्या अर्थानं मी काली सांगितलं होतं की आज इंडियन क्रिकेटसाठी खूप मोठा आहे, कारण जर्सी क्रमांक आहे विराट कोहलीचा. आज खऱ्या अर्थानं संपूर्ण जगामध्ये विराट कोहलीच्या नावाची चर्चा आहे. पुन्हा एकदा नक्की सतीश निघतोय, आता मात्र विवेक शिंदेसाठी
हो लाजवाब चेंडू इथे मात्र मिस केलाय, लाजवाब गोलंदाजी लाजवाब। याच्यासाठी कारण पाहिलं गेलं तर मित्रांनो, विवेक शिंदेनी तिसरी इनिंग असेल अतिशय विध्वंस माजवला, इथे अतिशय बहारदार फलंदाजी करतोय आणि इथे मात्र दुसरं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती राईट टर्म ओवर द विकेट पाहूया। शॉर्ट पिच इथे फटका बसतोय, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज आपल्या पावर्थमध्ये, विकेटच पतळ। या ठिकाणी विवेक मात्र बॅक टू पवेलियन परतोय। बंधू इथे मात्र धावसंख्या आपण पाहिलं 18 धावेवरती पोहोचले या षटकातील 3 चेंडू, म्हणजे जवळजवळ अर्धी इनिंग संपलेली आहे। तर 18 × 36, तर मला असं वाटतं की 40 पर्यंत रुळे संघ मजल मारेल, परंतु जर 40 धावा इथे गेला तर वाळणे संघाची खोलवर फलंदाजी आहे, इथे धोका होऊ शकतो का रुळे संघाला? 100% धोका होऊ शकतो। त्याचं कारण आहे की रुळे संघाचे जे ब्रह्मास्त्र आहे जम्बो सर, हेमंत सर, हे मात्र या ठिकाणी आज गैरहजर, त्यामुळे धोका होऊ शकतो। कारण क्रिकेट आहे शेवटी, क्रिकेटमध्ये लक हा फॅक्टर देखील चालतो। वाळणी ब संघ हा देखील अतिशय सुंदर फलंदाजी गोलंदाजी करत करत या ठिकाणी 2 सामने जिंकलाय, परंतु जम्बो सरांची कमी मात्र जर 40 धावांपर्यंत वाळणी संघानं रुळे संघाला थांबवलं तर मात्र भासू शकते। हो नक्कीच, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी होते इथे, मात्र शैलेशला हात खोलून दिला जात नाही आणि इथे गोलंदाजी मात्र वरचढ होताना पाहायला मिळते। या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं तुलायमान गोलंदाजी पाहायला मिळते। दोन्ही संघ अतिशय पराक्रष्ट करतायत, कारण या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये जाणारा हा क्षण असणार आहे मित्रांनो। आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज शैलेश उर्फ बंटी, ज्याच्या नावावरती इथे 12 चेंडूमध्ये 60 धावांच्या खेळीचा रेकॉर्ड नोंदवलेला आहे गेल्या सीझनमध्ये। तो फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला आहे, परंतु सतीशचं कौतुक करेल, कारण गेल्या 2 मॅचमध्ये एका मॅचचा मात्र सामनावीर ठरलाय हा खेळाडू। हो इथे मात्र लाजवाब कामगिरी, लाजवाब, एक आणि एकच धाव प्राप्त होईल। अतिशय भारदार क्रिकेट आहे, कधीही इथे मात्र क्रिकेट आपला रंग बदलू शकतं, कारण क्रिकेटला मोठमोठ्या समालोचकांनी रंग बदलणारा सरडा असं म्हटलंय, कारण कधी या बाजूला तुलायमान तर कधी त्या बाजूला तुलायमान असं हे नाट्यमय क्रिकेट पाहत असतो। आता मात्र अमोल शिंदे हिटमॅन, ज्याला मी प्रत्येक वेळी संबोधत असतो, ही पदवी त्याला दिली, त्याचं कारण पहिला चेंडू कधी पाहिला नाही, आल्या आल्या षटकार खेचण्याची क्षमता असणारा हा खेळाडू, कित्येक स्पर्धा गाजवल्यात तो, आत्ता मात्र आपल्या संघाची खऱ्या अर्थानं इथे मात्र पराभूत झाला, तर या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल मित्रांनो। नॉकआउट स्पर्धा खेळत असतो पुन्हा सतीश, आता मात्र अमोल शिंदेसाठी। हो इथे मधुर आवाज, चेंडूला लांबी आहे परंतु उंची कितपर आहे, या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण होत आहे, त्या क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपणं गरजेचं होतं। बिग 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 लॉंग ऑनला आले हा सर षटकार आहे, इथून मात्र क्लिअर साफ आहे आणि हा आलेला हिटमॅनच्या बॅट मधून खणखणीत षटकार। काय सांगाल बंधू, इथे मात्र उभारी घेऊ शकतो का रुळे संघ? नक्कीच, रुळे संघाकडे असे फलंदाज आहेत की त्यांचा 8वा 9वा नंबरचा जरी फलंदाज आला, इव्हन त्यांचा कर्णधार प्रवीण जरी आला 7 8 9 नंबरला, तरी षटकार मारण्याची क्षमता मात्र या प्रत्येक खेळाडूकडे आहे। आता मात्र वाळणी संघाच्या या खेळाडूचं क्षेत्ररक्षकाचं नाव मात्र या ठिकाणी सांगता येणार नाही, परंतु निश्चित या खेळाडूने फार मोठी चुकी केली असं म्हणता येईल। विलास सुतार या खेळून मात्र फार मोठी चुकी केली असं या ठिकाणी नक्की सांगता येईल। नक्कीच, आणि इथे अमोल शिंदे सारखा फलंदाज टिपणं गरजेचं होतंच, परंतु ह्या 6 धावा रोखणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं। क्षेत्ररक्षण आता मात्र फैलावलं गेलंय आपण पाहतोय, इथे पुन्हा एकदा स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर सुद्धा आहे। आता 4 क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच ऑन साईडला, इथे हा फटका मधुर आवाज, चेंडू बिग 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 सरळ कॅमेरामॅनच्या डोक्यावरती बिग आलेला हा षटकार, इथे मात्र घेर चेंज केलेला पाहायला मिळतोय या 2 फलंदाजांनी, कारण 40 धावा प्लस टार्गेट डोळ्यासमोर ठेवून फलंदाजी करणं अपेक्षित असेल। 2 मॅचेस पाहिल्या तर पहिली मॅच नक्कीच थोडासा स्ट्रगल करून जिंकले, परंतु तदनंतरची मॅच मात्र वाळणी संघानी दमखम दाखवला होता। पुन्हा एकदा आता मात्र पुलो लाजवाब मधुर, लॉंग 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 लॉंग, हा मला वाटतं 103-104 मीटर असणारा हा षटकार असेल आणि इथे मात्र बंटी का मी 12 चेंडू मध्ये 60 धावांची इथे खेळ साकारली, ही खेळपट्टी मला का नंदनवन आहे हे मात्र दाखवून देतोय, काय सांगाल बंधू? नक्कीच बंधू, मी या ठिकाणी वारंवार सांगतो की रुळे संघाचा विचार केला तर तुम्ही असं समजू शकता की बाबा गणेश शिंदेला आउट केलं की वारणेवाडी संघ हारेल किंवा विजय शिंदेला आउट केल्यानंतर दरे संघ पराभूत होईल, आणि आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका, एक धाव मात्र या ठिकाणी येते।
तर बंधु मी नेहमी सांगतो की ह्या संघामध्ये असे फलंदाज आहेत की 8, 9, 9, 10 नंबर पर्यंत येणारा फलंदाज देखील तुम्हाला षटकार मारू शकतो आणि त्यानंतर एक हाती तो सामना घेऊन जाऊ शकतो, ही क्षमता असलेले हे फलंदाज आहेत। नक्कीच, त्यामुळे तर आज गेल्या मला वाटतंय 3 वर्षापासून सलग अव्वल स्थानी विराजमान आहे रुळे संघ। आता अमोल शिंदे साठी स्क्वेअर लेगचा रिझन क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या ठिकाणी बमली होत आहे, झेल धरणीला दान केला जातोय। अमोल शिंदे थोडासा चुकला होता असं कुठेतरी डाऊट आला मनामध्ये की हा रन मात्र मी शॉर्ट काढतोय की काय, पुन्हा एकदा क्रेज मध्ये याला अभ्यासू खेळाडू म्हटलं जातं। कारण आज पाहिलं गेलं तर अमोल शिंदेच्या खऱ्या अर्थानं या योगदानामध्ये भरपूर रुळे संघ मॅचेस जिंकलेला आहे आणि इथे मोठा खेळाडू आहे, पंच काहीतरी ताकीद करतायत। संख्या जाऊन पोहोचले तब्बल 40 आणि टार्गेट नक्कीच 40+ होतं आणि त्या दिशेने वाटचाल केली। अमोल शिंदेचा चेंडूवरती बारकाईनं लक्ष आहे, हा पुढचा येणारा चेंडू फेस करेल मात्र गोलंदाजा हवेमध्ये मंगेश जातोय परंतु नो लँड, इथे मात्र कोणीच ट्राय करताना दिसत नाही। सतीश होता अजून 3 खेळाडू असताना सुद्धा इथे ट्राय केली जात नाही आणि झेल धरणीला दान केला जातोय। मित्रांनो, असे जर झेल पकडणार नसाल तर तुम्ही कधीही विजयाचा विचार करणार नाही अशी गोष्ट आहे। हा पुन्हा एकदा आता मात्र निर्णायक मला वाटते चेंडू असेल या इनिंगचा, पाहायचं हा शेवटचा चेंडू काय घेऊन येणार आहे। धावसंख्या तब्बल 42 42, पुढचा शेवटचा चेंडू अमोल शिंदे खणखणी सनसनी डीप मिड विकेट रीझन बिग 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 शेवटचा चेंडू 6 धावांसाठी, धावसंख्या तब्बल 48। बंधू इथे आपण 40 धावांचा विचार केला होता परंतु ज्यावेळेस तुम्ही पहिलं सांगितलं 50 पर्यंत नक्कीच तिथे सांगत होतो मजल मारू शकतोय आणि त्या दिशेने वाटचाला, इथून नक्कीच रुळे संघाचा काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे। नक्कीच गेले बंधू, जर बारकाईने विचार केला तर 20 वर्ष सातत्याने वाळणे संघाला देखील ओळखलं जातं। गेल्या 10-12 वर्षापासून मी रुळे संघाबरोबर देखील खेळत असतो, त्यामुळे मी पहिलं सांगितलं होतं की वाळणे संघाची गोलंदाजी मला माहीत होती आणि मंगेश नराडेच्या नंतर गोलंदाजाचा भरणा त्यांचा कमी आहे आणि शस्त्ररक्षक देखील तेवढे पारसे नव्हते आणि त्यामुळे मी आपल्याला पहिलं सांगितलं होतं की 3 षटकांमध्ये तब्बल 45-50 धावांपर्यंत पोहोचेल आणि तो मात्र संघ या ठिकाणी पोहोचला। आता मात्र 50 धावा झाल्याच्या नंतर तुम्हालाही माहिती मलाही माहिती आपण अनेक वर्ष क्रिकेट खेळलोय, तर 50 धावा झाल्याच्या नंतर कॉन्फिडन्स हा फक्त हाय लेवलला जातो, त्यावेळी फक्त तुम्हाला निर्धाव चेंडू कसे टाकता येतील आणि त्या निर्धाव चेंडूतून सामना हा यशस्वीरित्या जिंकता येईल असं मला वाटतं। हा नक्कीच, इथे आपण बंधू आदरणीय आमच्या KSK चे सन्माननीय अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते इथे आपण लॉट करूया। चला कुरोशी संघ सागर शिंदे या गोगवे या रुळे वैभव रुळे आणि वाळणे संघ आम्ही इथे लॉट करतोय, लक्षात ठेवा। आम्ही कॅमेरामनला नक्कीच इकडे थोडासा कॅमेरा फिरवायला सांगेन कारण या स्पर्धेच्या अंतिम 3 आपण इथे लॉट उडवतोय आमच्या KSK चे सन्माननीय अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते। एक चिट्टी उचला तो संघ मात्र आम्ही फायनल घोषित करू। इथे एक चिट्टी उचलली जाते विजय शिंदे यांच्या मार्फत, कोण संघ जातोय आणि मला वाटतंय खोला खोला पूर्ण आणि गोगवे 11 हा संघ मात्र फायनल मध्ये धडक मारतोय, अभिनंदन असेल, जल्लोष होतोय इथे मात्र आपल्या आयोजनाखाली गोगवे 11 संघ मात्र फायनल मध्ये धडक मारतोय, खुशीचा नक्कीच इथे ठिकाणा नाहीये, नक्कीच अभिनंदन असेल फायनल मध्ये गेलेल्या संघाचं। परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत, लाजबाब इथे मात्र फलंदाजी झाली गोगवे 11 या सीझन मध्ये। मला वाटतं मागच्या सीझनला सुद्धा 2 वर्षामध्ये फायनल पर्यंत धडक कधी मारली नव्हती, मी जेव्हापासून KSK जोडला गेलोय। टेनिस क्रिकेटमध्ये अजूनही पावसाळ्यात क्रिकेटमध्ये गेले होते परंतु टेनिस क्रिकेटमध्ये गेल्या 5-6 वर्षामध्ये कधी फायनलला नव्हते आणि आपल्या स्वतःच्या आयोजनामध्ये इथे फायनलला धडक मारले, खूप खूप अभिनंदन असेल। जाऊया मॅचकडे, 49 धावांचं किती 49 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी स्ट्राइक एंडला संतोष, नॉन स्ट्राइक एंडला सतीश, गोलंदाजी मार्कवरती प्रदीप शिंदे काय घेऊन येणार आहे। कारण जम्बो सर आता मगाशी सांगितलं बंधूंनी की इथे जम्बो सरांची उणीव खास प्रखर त्याने जाणवणार आहे ती रुळे संघाला। पहिला चेंडू ओ हो फटका फसला की काय, क्षेत्ररक्षक विवेक शिंदे चेंडू खाली आणि इथे पहिला विकेटचा पतन, पहिला चेंडू संतोष बॅक टू पवेलियन।
बंधू इथे आपण आता या मॅचचा विचार करतोय, परंतु रोळे संघाची बाजू वरचढ आहे. कुरोशी संघाचा कालच्या दिवसामध्ये तुम्ही खेळ पाहिला असेल कारण उपस्थित नव्हता, परंतु आज एक फॅक्टर आला युट्यूबचा फॅक्टर, त्याच्या मार्फत कुठेही आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असलो तर आपल्या केएसकेच्या मॅचची आपण मित्रांनो लाईव्ह पाहतो. आणि कालच्या दिवसामध्ये कुरोशी ब संघाचा जर विचार केला, अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं, सागर शिंदेनी तुफानी फलंदाजी केली, त्यानंतर स्वप्नील असेल, तेजस असेल, अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. पाहूया पुढचा चेंडू आता मात्र. ओ अप्रतिम फटका येतोय, परंतु चेंडूची लँडिंग पाहिली जाईल आणि पंच आमच्याकडे वळले जातील दोन धावेसाठी. इथे मात्र दोनच धावा या चेंडूवरती, फाईन लेगचं क्षेत्र मात्र मित्रांनो घोषित आहे. प्रयत्न तर नक्की केले जाणार कारण सतीशनी बहारदार फलंदाजी केले मागच्या मॅच मध्ये. हा चेंडू द्या, चेंडू द्या, नवीन बॉल द्या, नवीन द्या. प्रवीण आहे, चेंडू द्या, चेंडू द्या पटकन. इथे मात्र हा सतीश मारला दोन दिवस, अमोल गेला ना, संतोष आउट झाला, संतोष आउट झाला, हा आउट झाला, प्रदीपन प्रवीण आहे ना, नाही सतीश आहे. तिथे जोरदार प्रहार, मिड विकेट रिझन, चेंडू स्टँड मध्ये ट्रॅव्हल होतोय, बिग 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 आलेला हा षटकार. मॅच अजूनही संपली नाही हे दर्शवणारा हा षटकार येतोय कारण सतीश ज्या रिदम मध्ये पहिल्या इनिंग पासून खेळतोय लाजवाब खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळतं. आणि इथे मात्र खूप मोठी विकेट असेल सतीशची रुळे वैभव रुळे संघासाठी, कारण कोणत्याही संघाला क्रिकेटमध्ये कमी लेखणं खूप महागात पडतं, याचा कितीतरी वेळा प्रत्यय आलेला आहे आपल्याला या क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्क वरती राईटम ओर द विकेट. इथे मात्र प्रवीण शिंदे जोरदार बोल करण्याचा प्रयत्न, इथे पंच सांगतात हा मात्र खराब चेंडू. अवमानतर धावेची भर, धाव संख्या 9 या आकड्यावरती पहिलं षटक प्रदीप शिंदे याचं मार्गस्थ होतंय. आणि इथे विचार केला जर जम्बो सर असते तर इथे मात्र नो डाऊट रुळे संघाला मात्र आरामात विजय प्राप्त झाला असता, याचं कारण 6 चेंडू जम्बो सरांच्या हातातून सुटणारे पाहायला मिळाले असते. परंतु जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओहो फटका येतोय, परंतु आता मात्र 6 धावा देऊन जाणारा फटका, स्क्वेअर लेगचं रिझन, बिग बिग बिग. बंधू या फलंदाजीबद्दल काय म्हणणार, कुठपर्यंत मॅच जाऊ शकते जर असे फटके आले तर? नक्कीच बंधू, मी मागच्या आपल्याला सांगितलं होतं की जम्बोचे कमी मात्र या ठिकाणी भासणार आहे. हा नवीन नवनिर्वांचित फलंदाज आहे या ठिकाणी, सरळ हाताने प्रदीप ज्याला मोडक्या या नावाने ओळखलं जातं, टोपन नावाने हा गोलंदाजच करतोय, तो ऍडव्हान्टेज घ्यायचा प्रयत्न करत होता बाउन चेंडू टाकून, परंतु स्वीपच्या साह्याने हे दोन षटकार आलेत. आणि निश्चित रूपानं ही जर सतीश हा मैदानामध्ये उभा राहिला शेवटच्या चेंडूपर्यंत तर मात्र सामना एकदम काटाकाटीला जाईल असं मला वाटतं. ओहो इथे फटका बसतोय क्षेत्ररक्षक सचिन, चेंडू खाली आणि इथे मात्र खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळते. सूरज गायकवाड समाजसेवक यांचं या ठिकाणी आगमन झालंय, मी आपल्याला विनंती करेन की स्टेजवरती येऊन स्थानबद्ध व्हायचंय. माननीय श्री सूरज गायकवाड समाजसेवक यांचं आगमन झालंय या ठिकाणी. श्री भैरवनाथ युवा प्रतिष्ठान गोगवे स्वर्गवासी तानाजीराव धुमाळ स्मृती चषक 2021 यांच्या सर्वांच्या कमिटीच्या वतीने आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार, आपण या ठिकाणी स्थानबद्ध व्हा. त्याचप्रमाणे राम संकपाळ समाजसेवक गावडोशी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. श्री भैरवनाथ युवा प्रतिष्ठान गोगवे, त्याचप्रमाणे स्वर्गवासी तानाजीराव धुमाळ स्मृती चषक 2021 या सर्वांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत, आपण या ठिकाणी स्थानबद्ध व्हायचंय. जातोय बंधूंकडे. हा नवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे संजय. हा आणि प्रवीण स्टेगिनला इथे मात्र नक्कीच अतिशय बहारदार, इथे शॉर्ट सिलेक्शन खूप महत्वाचं होतं आणि अतिशय बहारदार शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. पाहिलं गेलं तर दोन शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेरचे ऑन साईडला होते, एक होतं आपण पाहिलं लॉंग ऑनला, एक डीप मिड विकेट रिझनला, आणि त्याचा फायदा ऑफ साईडच्या दिशेने नक्कीच घेतला म्हणेन. कबरच्या दिशेने एक फटका आला 4 धावींबरोबर धावसंख्या, पहिलं षटक मात्र इथे संपुष्टात आलेलं असताना 17 धावा, आणि जी धावगती हवी आहे त्याला साजेशी इथे मात्र खेळी साकारली. अतिशय बहारदार फलंदाजी, कारण 49 धावांचं आव्हान असताना इथे मात्र नक्कीच 16-17 धावांची धावगती हवी असताना त्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळालं. आता मात्र गोलंदाजांना प्रोटेक्शन भेटलं, इथे 5 शतरक्षक 38 सर्कल बाहेर पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट
काऊ कॉर्नर, पहिला चेंडू अमोल शिंदेचा ब्लॉक होल चेंडू, इथे मात्र सचिन आहे परंतु एक धाव घेण्या वाचून रोखू शकत नाहीये. मिड ऑनला मात्र नक्की क्षेत्ररक्षण केलं, एक धाव मात्र अर्जित झाली. आता मात्र डावघुरे हाताचा फलंदाज प्रवीण इथे फलंदाजी मार्क वरती येतोय. पाहिलं गेलं तर म्हणतो अमोल शिंदे बद्दल बोलायचं झालं तर छोटासा रनअप आहे आणि कुठेतरी इन स्विंग लेफ्टीसाठी आपण पाहिलं गेलं तर इथे इन स्विंग होणारे चेंडू इथे पाहायला मिळतील आपल्याला, कारण अमोल शिंदेचा जो हटखंड आहे स्लोरम गोलंदाजी आणि कुठेतरी मुवमेंट प्राप्त अमोल शिंदेला होताना पाहायला मिळत असते. पहा इथे मात्र अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतं. डॉट डिलिव्हरी खूप महत्वाची आहे कारण या फॉर्मॅटमध्ये विकेटला महत्व नाही मित्रांनो, कारण आपण 50 षटक खेळत नाहीये, इथे डॉट डिलिव्हरी खूप महत्वाची असते. आता मात्र नक्कीच अमोल शिंदे आपल्या गोलंदाजीसाठी प्रोटेक्शन घेतोय. डावखुरा फलंदाज असताना सुद्धा इथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात करतोय. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे. ओ मोठा फटका इथे विनायक शिंदे आपली कामगिरी चोख बजावत आहेत आणि मात्र प्रवीण शिंदेला प्रवीणला लागेल. विकेटचं पतन होतं, विकेट क्रमांक दुसरा कोसळतोय इथे 18 ह्या धावसंख्येवरती. आणि पाहिलं गेलं तर 49 धावांचं आव्हान असताना अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील 3 चेंडू फेकलेत, निम्मा इनिंग मात्र इथे संपलेली आहे. येणारे 9 चेंडू आणि तब्बल 31 धावा, यानंतर लगेचच सेमी फायनलचा टॉस केला जाईल. विजयी संघ वर्सेस कुरोशी, बंधू काय आपण इथून ही मॅच तर ठीक आहे रुळे संघाच्या बाजूने झुकते, परंतु कुरोशी आणि रुळे यांच्याबद्दल आपण नक्कीच थोड्या वेळामध्ये भाष्य करू. इथे चेंडू हवेमध्ये आणि जेल सुरक्षितरित्या टिपला जातोय. अमोल मात्र बॅक टू पवेलियन परततोय. संजय तो व्हाईट शर्ट वाला आहे, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतिश पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी अवघड होत चाललेलं आव्हान आहे. 8 चेंडू मध्ये तब्बल 31 धावांची खेळी साकारावी लागेल. स्लोरम पटका इथे स्क्वेअर लेग रिझन क्षेत्ररक्षक आहे, परंतु काय करतं पाहायचं. शैलेश शिंदे चेंडू फेकी करेल, त्या दरम्यान मात्र घेतलेल्या दुहेरी धावा, दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. दोन धावींची भर, हा सर वन शॉट, याच्यामध्ये सुद्धा वन शॉट आहे. हे बात थोडंसं बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे, कारण अमोल शिंदेचा मगाशी मी उल्लेख केला होता, एकच धाव आता प्राप्त होते. धावसंख्या 19 या आकड्यावरती जाते, म्हणजे अजूनही 30 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू मात्र 7 शेष असतील. जोरदार फटका इथे मिड विकेट रिझनला, मात्र क्षेत्ररक्षक मिड ऑनला क्षेत्ररक्षक सचिन आहे. खराब चेंडू फेकी, परंतु एक धाव या चेंडूवरती अर्जित केली जाते. एका धावेबरोबर धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचते. येणारे मात्र 6 चेंडू, 29 धावा. इथून मात्र मॅचचं काय होईल नक्कीच मी जाईन बंधूंकडे. नक्कीच आता या ठिकाणी मला वाटत नाही कोणत्या ज्योतिषाची गरज असेल की या ठिकाणी सामना कोणाच्या बाजूने जाणार आहे सांगण्यासाठी. रुळे संघ पण क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे, शेवटचा चेंडूपर्यंत काही सांगता येत नाही. परंतु एकंदरीत जर पाहिलं वाळणे संघाचे महत्वाचे फलंदाज मात्र तंबूला जाऊन परतलेत, त्यामुळे या ठिकाणी रुळे संघ हा जवळजवळ 80% विजयाच्या उंबरट्यावरती आहे असं मला वाटतं. नक्कीच, कारण पाहिलं गेलं तर आज अव्वल दर्जेचा संघ आहे. प्रवीणचा पहिला चेंडू आता इथे मात्र खराब चेंडूने सुरुवात केली जाते. आणि या प्रवीण बद्दल बोलायचं झालं तर बंधू 2 वर्षापूर्वी जर प्रवीण शिंदेची गोलंदाजी आपण पाहिली तर तेच तर्रार गोलंदाजी होती, परंतु कुठेतरी या ठिकाणी अमूलाग्रह बदल या गोलंदाजीमध्ये झालेला पाहायला मिळतोय. स्लो रन पद्धतीची गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे मात्र पंचांचा काय इशारा होतोय, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जाते. तर नक्कीच बंधू या ठिकाणी तुमच्या शब्दाआड येईल काय, मी तुम्हाला माहिती, मी उघड मताचा माणूस आणि म्हणूनच सगळीकडे प्रसिद्ध आहे. प्रवीण शिंदेच्या बाबतीमध्ये एकंदरीत बारकाईने जर 4 वर्षाचा विचार केला तर या गोलंदाजाने KSK मधील सर्वात जास्त उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जी पारितोषिक आहेत ती याच गोलंदाजाला मिळाली. तदनंतर आपण MCA अंपायरची या ठिकाणी नेमणूक केली आणि तदनंतर मात्र या गोलंदाजाच्या गोलंदाजीच्या शैली जो बदल झाला त्यानंतर मात्र हा गोलंदाज अतिशय 4 वर्षामध्ये जो अग्रक्रमांक 1 नंबरला होता तो गोलंदाज मात्र बॅकफूटला फेकला गेलाय, स्पष्ट सांगतो या ठिकाणी. नक्कीच काही पथ्य आम्हाला समालोचक म्हणून पाळावी लागतात, परंतु आपण इथे मात्र नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा होतोय.
खऱ्या अर्थाने उघड मताचं व्यक्तिमत्व म्हणून आज प्रसिद्ध आहे केएसकेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. इथे मात्र नक्कीच आवर्जून गोष्ट उल्लेख केला. मी काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळत असतो कारण समालोचन करत असताना आम्हाला त्या गोष्टीची नक्कीच पूर्तता पाळून करावी लागते कारण प्रत्येक संघ हा आमच्यासाठी त्याच दर्जेचा त्याच लेवलचा असतो आणि ते आम्ही नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु प्रवीण शिंदे तदनंतर सुद्धा चांगली गोलंदाजी होते, स्लोरम गोलंदाजी होते आणि पंचांचंही कोणतंही इथे मात्र बारकाईने लक्ष लागत नाही कारण अतिशय शुद्ध अतिशय चांगली गोलंदाजी. इथे जोरदार पुल केलाय परंतु मिड विकेट रिझनला मात्र विवेक शिंदे इथे मात्र क्षेत्ररक्षणाला सज्ज आहे. बंधू नक्की सांगेन या ठिकाणी आज जो प्रवीण शिंदे आता गोलंदाजी करतो या गोलंदाजाबद्दल तब्बल 7 वर्ष ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये मी क्रिकेट खेळलो. अमोल शिंदे असेल, त्या विनायक शिंदे असेल, सचिन जो आता मिस फिल्डिंग करत होता गेल्या काळामध्ये 2 वर्ष मला वाटतं क्रिकेटपासून वंचित होता मात्र आता परत कमबॅक केलंय. या खेळाडूंबरोबर सातत्याने 7 वर्ष ठाणे आणि रायगड क्रिकेट आम्ही खेळलो त्यामुळे हे बोलण्यासाठी मला एकदम सोपं वाटलं गणेशजी. नक्कीच कारण भरपूर क्रिकेट आपल्या माध्यमातून सुद्धा खेळलाय परंतु आज मात्र इथे रुळे संघाचा विचार केला तर जम्बो सरांच्या नंतर थोडीशी गोलंदाजाची धुरा धार आहे ती मात्र कमी होत असते परंतु विनायक शिंदेचं कौतुक करेल. लाजबाब इथे मात्र विजय होतोय, विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये पोहोचतोय आणि आजही मला वाटतंय बॅक टू बॅक इथे सामना चौथा खेळावा लागतोय रुळे वैभव रुळे संघाला आणि इथे मी आमंत्रित करेल खऱ्या अर्थानं प्रवीण शिंदे आणि कुरोशे संघाचा संघनायक गणेश शिंदे. शिंदे शिंदे समीकरण मागे आपण मला वाटतं ऐरोलीला स्वतःच्या आयोजनाखाली सुद्धा पाहिली. हा तिथे सुद्धा शिंदे शिंदे 2 फायनलला पोहोचले होते आणि आज कॉम्बिनेशन इथे मात्र जुळलंय. कॅमेरामॅनची नजर आहे आपल्यावरती. इथे समालोचना सद्दी सुद्धा शिंदे शिंदे आणि आज या आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा एकनाथजी शिंदे. म्हणजे शिंदे शिंदे समीकरण खूप वरच्या लेवलला गेलेलं पाहायला मिळते. काय सांगाल बंधू? एकंदरीत नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर शिंदे हे नाव आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अग्रसाली आहेत. त्याप्रमाणे जर केएसकेचा विचार केला तर शिंदे हे नाव क्रिकेटच्या देखील अग्रस्थानी असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. समालोचनाचा जर विचार केला तरी देखील शिंदे हे नाव अग्रस्थानी आहे हे या ठिकाणी मात्र बंधू आवर्जून सांगेन. नक्कीच आपल्याशी या सेमी फायनलच्या नाणेफेकीसाठी जोडले जात आहेत खऱ्या अर्थानं आमच्या केएसकेचे सन्माननीय अध्यक्ष विजयजी शिंदे आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद. तर या ठिकाणी सूरजजी गायकवाड समाजसेवक यांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवलेला आहे. या ठिकाणी रुळे संघ यांनी नाणेफेक जिंकले. 3 षटकांचा सामना असेल, काय निर्णय असेल आपला प्रथम? प्रधान गोलंदाजी. नक्कीच एकंदरीत मागच्या वेळीचा विचार केला, शनिवार रविवारी आपण आपल्या आयोजनाखाली खेळत होतो तर त्या ठिकाणी लगातार 5 सामने आपल्याला खेळायला लागले होते. आज आपण 4था सामना खेळतोय, काय वाटतं आपल्याला लगातार 4था सामना खेळत असताना? ऍक्च्युली लास्ट संडेला पण शेवटचा सामना होता त्यामुळं कंटिन्यू 5 सामने खेळावे लागले. आज पण सेमच आहे पण काय नाही कंटिन्यू खेळलं तर उलट बरं वाटतं जरा. नक्कीच एकंदरीत विचार केला तर कुरोशी ब संघ आहे ज्याने मला वाटतं कोयना असोसिएशन कांदाटी क्रीडा असोसिएशनची पहिली स्पर्धा तब्बल 10 महिन्यानंतर झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 10 महिन्यानंतर केएसकेची पहिली जी टुर्नामेंट झाली त्यामध्ये या संघाने पारितोषिक पटकावलंय आणि सागर गणेश मयूर लाल्या हे अतिशय फॉर्म मध्ये आहेत तर काय स्ट्रॅटेजी असेल या ठिकाणी आपली? प्रत्येक टीम आता सध्या तरी केएसके मध्ये चांगलीच आहे, असं कुठली टीम कमी नाहीये आणि आता आमची गोलंदाजी तर आम्ही बघू कम से कम 30 च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू त्यांना. नक्कीच या ठिकाणी आपण देखील शिंदे आहात, गणेशजी शिंदे आहात, कोणी आरा कोणी जिंका शिंदे बंधू जिंकणार याच्यामध्ये मात्र तीळ मात्र शंका नाही परंतु स्ट्रॅटेजी आपली 30 ते 40 च्या आतमध्ये ठेवण्याचा असणार. जम्बो सर या ठिकाणी नाहीत, सागर ज्या फॉर्म मध्ये आहे तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देईन. गणेशजी जम्बो सर या ठिकाणी नाहीत याचा फायदा कशा पद्धतीने आपण उचलाल? नक्कीच जम्बो सर नाहीये तर आम्हाला त्याचा फायदा उचलावा लागेल कारण आता बॅटिंग बघतोय विवेक फॉर्म मध्ये, विनायक फॉर्म मध्ये बंटी पण मारतोय तर त्यांच्या समोर 50 धावा पण कमीच असतील पण आम्ही ट्राय करू की आणि जम्बो सर नाहीत तर त्याचा आम्हाला एक बेनिफिट होईल की 50 धावांचा टार्गेट ठेवण्याचा मी एक प्रयत्न करू.
एकंदरीत गणेशजी विचार केला केएसकेचा तर तिसरी मला वाटते टूर्नामेंट असेल या तिसऱ्या टूर्नामेंट मध्ये आपण दुसऱ्यांदा पारितोषिकामध्ये आलात याचा आनंद मात्र मनामध्ये आपल्या असेलच नक्की आणि ज्या पद्धतीने आपले फलंदाज आणि गोलंदाज फॉर्म मध्ये आहेत याबद्दल काय सांगाल आपण आनंद तर नक्कीच आहे आम्ही दोन वेळा आलोय पण योगायोग असं आहे की कुरोशीच्या दोन्ही टीम तिन्ही टूर्नामेंटला तिन्ही दोन्ही टीम प्राईज मध्ये आल्यात त्याचा जास्त आनंद आहे कारण दोन्ही अ टीम ब टीम दोन्ही टीम तीन टूर्नामेंट झाल्या दोन्ही टीम प्राईज मध्ये गेलेले आहेत त्याचा जास्त आनंद आहे नक्कीच या गोष्टीचा मी थोडस राजकारणाच्या पलीकडे घेऊन जाईन महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर शिंदे हे नाव देखील आता अग्रेसर आहे आताच आमची चर्चा झाली तर केएसके मध्ये कुरोशी असो रोळे संघ असो हे देखील नाव अग्रेसर आहे त्याचप्रमाणे समालोचनाच्या बाबतीमध्ये विचार केला तर गणेशजी शिंदे हे देखील महाराष्ट्रामध्ये एक नामांकित कॉमेंटेटर आहेत तर काय नेमकं सांगाल या संपूर्ण विषयावरती नक्कीच नक्कीच शिंदे बंधूंचा आपल्याला तर अभिमान आहे शिंदे सरकार आणि गणेश तर बोलत होतो आमचा बंधू आणि आमचा योगायोग असा आहे की जिथे जिथे आमची मॅच असते आणि तो समालोचकाला समालोचनाला असाल तिथे आम्ही प्राईज जातोय तीन चार वेळा आमचे मी ते नोटीस केलंय आमच्यासाठी तो लकी आहे आणि त्याचा आवाज आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलाय खूप सुंदर समालोचन तसंच तुमचं पण इतिहासाचे दाखले देत तुम्ही समालोचन करता खूप बरं वाटतं तुमचं समालोचन ऐकत खेळायला तर नक्कीच गणेशजी आपल्याला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देईन आणि आपल्यासाठी एकच सांगेन की ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा आयोजित करतील ज्यावेळी कुरोशी संघ असेल त्या दिवशी मात्र गणेश शिंदेंना आवर्जून आमंत्रण द्यायला या ठिकाणी नक्की सांगेन शुभेच्छा देईन दोन्ही संघांना या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद आता मात्र मला वाटते रुळे संघ गेलाय मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीत सामनावीर द्यायचे बंधू पण नंतर देऊया कारण रुळे संघ क्षेत्ररक्षणासाठी गेला या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी गेला या सामन्याचा सामनावीर पुरस्कार ह्या सामना झाल्याच्या नंतर देऊया नक्की धन्यवाद धन्यवाद आपण मात्र इथे टॉस का बॉस आहे देखील